कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने करवीर तालुक्यासह कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना तसेच शिरोळ तालुक्यातील 9 शाळांना आज 29 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली. ही सुट्टी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केले. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्यानं आपत्कालीन परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. करवीर तसेच कोल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्यामध्ये 28 जुलै रोजी पूरपरिस्थिती असल्यानं व बऱ्याच मार्गावर पाणी असल्यानं वाहतूक बंद आहे. त्यामुळं आज 29 जुलै 2024 रोजी कोल्हापूर शहर, करवीर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयं बंद ठेवण्याचे पत्रकाद्वारे कळवले आहे. तसेच तहसीलदार शिरोळ यांनी तालुक्यातील 9 शाळांमध्ये पूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्र तयार करण्यात आल्यामुळं 9 शाळा बंद ठेवण्याबाबत सूचना देखील केल्या आहेत. तसेच या सुट्टीच्या कालावधीत सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचं कामकाज पाहण्याचे आदेशात नमूद केले आहे.